मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण खास पाहुण्याला आमंत्रित केलेलं आहे, ज्यांचं नाव आहे संदेश उपश्याम सर. संदेश सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. आचार्य 90 FM सर्व श्रोत्यांना माझा संदेश उपश्यामचा नमस्कार. प्रेक्षक हो, नटाचे डोळे म्हणजेच खरी प्रकाश योजना. नटाचे डोळे म्हणजेच खरी प्रकाश योजना. शरीर म्हणजे नेपथ्य आणि आवाज म्हणजेच खरं संगीत. ते वापरायचं कसं हे सांगणारा दिग्दर्शक. आज या नटेश्वराला आपण इथे आमंत्रित केलेलं आहे आणि या नटेश्वराकडून जे मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही प्लॅटफॉर्मवर आपलं नाव त्यांनी कमवलेलं आहे आणि एक यशस्वी अभिनेता म्हणून ते नाटक आणि चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत आहे, अशा संदेश उपश्याम सरांचा आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत, मुलाखत घेणार आहोत. तर संदेश सर, सुरुवातीचा नेहमीचाच कॉमन प्रश्न मी तुम्हाला असा विचारेल की आपल्याला तुमची अभिनयाची जी सांगड, तुम्हाला म्हणजे आपल्याला अभिनय करायचा आहे किंवा आपल्याला अभिनय आपल्यामध्ये उपजतच आहे हे तुम्हाला कधी जाणीव झाली? म्हणजे शाळेमध्ये झाली, कॉलेजमध्ये झाली की कधी तुम्ही अभिनयाकडे वळला? गमतीशीर हा मस्त प्रश्न आहे. ऍक्च्युली गमतीशीर हा भाग आहे माझ्या आयुष्यातला. ऍक्च्युली सुरुवात अशी झाली की मी चेंबूरच्या एफेक इंग्लिश स्कूलमध्ये होतो. अच्छा. सो तिथे पहिली मध्ये असताना एक आपलं अॅन्युअल फंक्शन होत शाळेचं आणि त्याच्यात सगळ्यांना घेतलं होतं आणि आम्हाला सर्कसवाला आला रे हे गाणं होतं आमच्या त्या मायदेव बाई होत्या. सो त्या गाण्यामध्ये म्हणजे मला कलाकार म्हणून घेतलंच नव्हतं आणि मी घरी खूप मागे लागलो की आई, माझी आई हेडमिस्ट्रेस महानगरपालिकेच्या शाळेमध्ये. सो मी आईला मी बोलत होतो की आई मला सांगा त्यांना गायला. तर आईला एक जाणीव होती की त्या शिक्षकांची की म्हणजे कसं काय घेतलं नसेल ह्याला. तर ती म्हणाली की हा मी सांगेन, मला टाळत होती ती. पण मी माझ्या बाबांना बोललो, अण्णांना बोललो की अण्णा सांगा ना आईला, शाळेत येऊन सांगायला वगैरे. तर अण्णांना वाटलं की बाबा नाही, बोलतो ते आणि केलं पाहिजे. सो ते शाळेमध्ये आले आणि आमच्या मायदेवबाईंना सांगितलं. तर मायदेवबाई म्हणाले की ठीक आहे आणि मग मला उभं केलं की चल रे मला हे करून दाखव जे त्यांनी मला सांगितलं. हे असे हातवारे डावीकडे आणि उजवीकडे पाय, डावीकडे हात, असं सांगितलं. म्हणजे उजवीकडे पाय जेव्हा येईल तेव्हा डावीकडे हात असा वर आला पाहिजे आणि असं नाचायचं होतं. डान्स म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर येणार, कॅरेक्टर म्हणजे प्रत्येक प्राणी येणार, असा हत्ती येणार, मग माकड, ससा, हा असं, आणि मग जोकर येणार, मग ते असं गाणं, ते असं तो कार्यक्रम गाणं होतं ते. सो मला ते सोपं वाटत होतं पण जेव्हा रिहर्सलला उभा राहिलो तेव्हा माझं सगळे बरोबर करायचं आणि माझं नेमकं चुकायचं. मी एवढे फटके खाल्लेत ना, म्हणजे मी हा जो म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे की मी ते मागे लागून आई वडिलांच्या मागे लागून किंवा शिक्षकांच्या आमच्या मायदेवबाईंच्या मागे लागून त्याच्यात भाग घेतला. पण माझ्यामुळे ते तो आमचा जो पहिली अ या वर्गाचा जो कार्यक्रम होता तो माझ्यामुळे त्याचा म्हणजे बट्ट्याबोळ झाला होता. मी एकटाच चुकत होतो आणि ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या मायदेवबाईंनी मला जी पायावर पट्ट्या मारल्या होत्या ना त्या अजूनही आठवतात मला. सो असा तो प्रवास झाला. त्याच्यानंतर मग जी काय आहे ते आपण ओघात बोलूच. बरोबर. आणि मी श्रोत्यांना आमच्या किंवा प्रेक्षकांना सांगू इच्छिते की सर आपल्या आचार्य कॉलेजचे स्टुडंट आहेत हे आमच्या आताच गप्पांमध्ये त्यांनी सांगितलं. आणि सर, मग आता मी याच उद्देशाने विचारेन की आता तुम्हाला इतकी वर्ष तुमचा अभिनय प्रवास झाल्यानंतर, एक सेलिब्रिटी झाल्यानंतर या कॉलेजमध्ये आल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे काही आठवणी कॉलेजची निगडीत? खरंच तुम्हाला सांगतो की म्हणजे आपण प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर देवळाच्या पाया आपण ज्या श्रद्धेने पडतो, पहिली पायरी आपण चढताना ज्या पद्धतीने आपण हात लावतो त्या पायरीला, मी काय तसं काही केलं नाहीये पण त्या तेवढ्या श्रद्धेने मी आचार्य कॉलेजमध्ये आलोय. पुन्हा मला जेव्हा जेव्हा इथे येण्याचा वेळ येते, हो घेतो जेव्हा जेव्हा, तेव्हा त्याच श्रद्धेने मी येतो. ज्या त्यावेळेची मजा मी जी काय केली असेल, धमाल केली असेल, मी कॉलेजसाठी खेळत सुद्धा होतो क्रिकेट. सो त्या ज्या घटना असतात त्या आठवण, त्या ज्या गोष्टी आहेत त्या आठवून असं खूप ऊर भरून येतं माझं की मी कॉलेजसाठी काहीतरी मी केलेलं आहे, माझं योगदान आहे. आणि
एक श्रद्धा असते ना जेव्हा आपली एखाद्या गोष्टीवरती त्या श्रद्धेपोटी आपल्याला ते मिळतं असं म्हणतात एखाद वेळेस. सो तेच असावं की माझी आचार्य कॉलेज च्या पोटी एक माझी एक श्रद्धा होती आणि त्याच्याचमुळे जे इतरांना मिळत नाहीये म्हणजे असंख्य विद्यार्थी या कॉलेजमध्ये शिकून गेलेले पण मी अशा काही विद्यार्थ्यांपैकी एक आहे की जो माझं ग्रॅज्युएशन होऊन 20 वर्ष झाली आणि तरी सुद्धा मला आचार्य कॉलेजमध्ये बोलावलं जातं या अशा कार्यक्रमासाठी. खरंच मला म्हणजे मला माझंच कौतुक वाटतं. माझ्या शिक्षकांनी माझ्यावर केलेले संस्कार, माझ्या आई वडिलांनी केलेले संस्कार हे मला आज आठवतात. खरंच कॉलेजमध्ये आज मी या ठिकाणी म्हणजे तुमच्याशी श्रोत्यांशी मी जेव्हा चर्चा करतोय आचार्य 90 FM संयोगाने, सो खूप छान वाटतंय आणि मला खूप म्हणजे मी थँकफुल आहे तुमचा सगळ्यांचा. नक्कीच. आणि सर तुमचं प्रेम आमच्या आचार्य कॉलेजवर आहे हे दिसून येतं कारण सरांची मुलगी सुद्धा आता बीए आहे आणि ती आपल्याच कॉलेजमध्ये विद्यार्थिनी आहे आणि असं हे सरांचं आणि आचार्य कॉलेजचं नातं आहे. तर मुळात एक सॉरी मी डिस्टर्ब करतो, नातं तर आहेच म्हणजे आचार्य सर आणि चित्रा आचार्य ही माझी मैत्रीण आहे. सो एक नातं तर म्हणा आहेच पण मी फक्त नात्यापोटी मी माझ्या मुलींना इथे मी ऍडमिशन घेतलं नाहीये तर इथल्या शिक्षणाचा दर्जा सुद्धा हा खूपच वरचा आहे. इथले प्रोफेसर जेव्हा इथले प्रोफेसर जे माझ्या मला शिकवणारे होते किंवा आता जे नवीन आलेले आहेत ते सुद्धा माझ्याशी बोलताना त्यांच्यातलं एक विद्वत्ता दिसते त्यांच्या बोलण्यातून. म्हणजे मुळात कसं आहे की घरचे संस्कार तर असतात पण असतातच पण आपण जे शालेय किंवा महाविद्यालय शाळा कॉलेजमधनं जे आपण निघतो तिथले घडवण जी असते घडवणं जे असतं हे फार महत्वाचं असतं आणि ते मला आचार्य कॉलेजमध्ये प्रत्येक वेळेला जाणवलेलं आहे. नक्कीच. परत आपण तुमच्या अभिनय प्रवासाकडे बोलूया. जवळजवळ 16 मराठी चित्रपट सरांनी केलेले आहेत आणि 3 हिंदी चित्रपट केलेले आहेत. तर चित्रपटांमधला कुठला आवडता तुमचा हिंदी किंवा मराठी चित्रपट कोणता आणि त्यातली आवडती भूमिका ती कोणती असेल किंवा आता या क्षणी तुम्हाला कुठे कुठला अभिनय आवडलेला आहे त्याविषयी सांगा. नाही मी तुम्हाला खरंच सांगतो जेव्हा म्हणजे मी मराठी म्हणजे किती चित्रपट झालेत किंवा मी किती काम केलं ह्याच्यापेक्षा मी काही महत्वाचे जे चित्रपट केलेत त्याच्यातला आम्ही दोघी म्हणजे माझा त्याच्यात त्या सिनेमामध्ये मुक्ता बर्वे आणि ही आपली प्रिया ह्या दोघी होत्या त्यांच्याबरोबर काम करताना जो काही मला अनुभव आला आणि त्याच्यामुळे थोडासा माझा अभिनयात मला काय केलं पाहिजे काय कमतरता आहेत ह्या मला तेव्हा त्यांच्याबरोबर काम करताना जाणवल्या. सो कॅरेक्टरही छान होतं ते कारण मी पहिल्यांदा एक वयस्कर असतो आणि मग ते फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि मग मी जरा साधारण एक उमद्या वयातला मी एक असतो तिथे असं ते कॅरेक्टर होतं जॉन नावाचं. ते कॅरेक्टर मला आवडलं काम करताना. बरेच कॅरेक्टर्स असे आहेत पोस्टर बॉईज मधलं एक तो जो कल्पित डॉक्टर जो आहे ज्याच्यामुळे सगळं घडतं स्टोरी घडते तो ते कॅरेक्टर करताना आवडलं. इवन मला महेश मांजरेकरांकडे मी शिवाजीराजे बोसलोय त्याच्यातला जो मी एक वेटर केला छोटासाच एक कॅरेक्टर म्हणजे अगदी एक मिनिट भराचा तो माझा हे होता पण ते जे काम करताना मला सचिन बरोबर काम करताना मला मजा आली. म्हणजे अशी जी भले मी छोटीशी भूमिका कधी कधी केली असेल कुठल्या चित्रपटात पण त्या करताना मी खूप एन्जॉय केलंय. आणि सांगण्याचा मुद्दा हा आहे याच्यामध्ये आता मला आठवलं म्हणून की मी शिवाजीराजे भोसले बोलतोय याच्यामध्ये सचिन खेडेकरने जे कॅरेक्टर केलं होतं तो सेम बेंगॉलीमध्ये केला होता एक चित्रपट त्याच्यात मिथुन दादांनी सचिन खेडेकरचं काम केलं होतं आणि सेम तेच कॅरेक्टर मला करायला सांगितलं होतं सरांनी आणि त्या कॅरेक्टरचं नाव पण त्याच्यामध्ये संदेशच होतं. सो मिथुन दादा बरोबर तेव्हा मी खूपच म्हणजे गप्पा चर्चा केल्यात. सो त्यांचा जो अनुभव होता तो माझ्यासाठी ह्या ती अनुभवांची शिदोरी म्हणतात ना ते अनुभवांची शिदोरी मी
त्यांची म्हणजे ते अनुभव पण माझ्या शेजारीत मी बांधून ठेवलेत. सो आहेत असे काही छान 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 अनुभव आहेत. हो आणि पण नेमका तुमचा अभिनयाचा प्रवास म्हणजे एकांकिकेपासून म्हणजे आपल्या कॉलेजमधल्या एकांकिका असतात त्यातून सुरुवात झाली की व्यावसायिक नाटकांपासून तुमची सुरुवात झाली की डायरेक्ट तुम्ही चित्रपटातच उडी घेतली? थोडस याच्या मागची पार्श्वभूमी जर मी सांगितलं तर चालेल का तुम्हाला? हो चालेल. मी म्हणजे मी आता सांगितलं पण की मी आचार्य कॉलेजचा स्टुडंट. सो मी आचार्य कॉलेजला मी क्रिकेट खेळत होतो. त्याच्यानंतर काही कारणांमुळे मला कॉलेज चेंज करावं लागलं आणि मग सिद्धार्थ कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं. आणि मग सिद्धार्थ कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर तो प्रवास सुरूच होता माझा क्रिकेटचा. आणि एका कंपनीला खेळताना आम्ही मला इंजुरी झाली होती. अच्छा. कंपनीला म्हणजे कॉलेज झालं माझं आणि महानगरपालिकेमध्ये मी जॉबला लागलो. आणि ते एका टूरवर गेलो असताना औरंगाबादलाच तर तिथे मला इंजुरी झाली आणि तिथल्या डॉक्टरने मला सांगितलं की आता तू एक वर्ष तरी आराम केला पाहिजेस, तू तर खेळलं नाही पाहिजेस. म्हणजे बीएमसीत लागून मला चारच वर्ष झाली होती. सो स्पोर्ट्स कन्सेशन तर होतच मला. तर मग आता करायचं काय? कन्सेशन आहे, दुपारी 2 वाजता मी बाहेर पडतोय माझं काम संपवून. बसायचो पण ऑफिसला बसायचो पण काही काम तसं नसायचं 2 नंतर. सो आमच्या ऑफिसला कलावंत हवेत नाट्य स्पर्धेसाठी अशी नोटीस लागली होती आणि मी त्या आमच्या ऑफिसर्सना जाऊन भेटलो की मला करायची इच्छा आहे, मी बघा तुम्हाला ऑडिशन मी देऊ शकतो. त्यांनी ऑडिशन घेतलं आणि मला काम दिलं त्यांनी. आणि त्या नाट्य स्पर्धेत आमच्या महानगरपालिकेची खूप मोठ्या लेवलला नाट्य स्पर्धा असते, म्हणजे जवळजवळ 27 दिवस चालते. जवळजवळ 27 ते 28 म्हणजे 30-35 नाटकं असतात. सो त्या स्पर्धेमध्ये मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. तर कसं होतं ना की उत्तेजनार्थ जरी मिळालं तरी लोकांच्या नजरा वळतात, अरे कोण आहे हा नवीन. अशा त्या नजरा माझ्याकडे वळल्या होत्या. आमच्या म्हणजे दिग्गज होते आमच्याकडे विजय निकम, मनोहर सुर्वे म्हणून आहेत. त्यांनी परत दुसऱ्या त्याच वर्षी मला वाटतं महाराष्ट्र सरकारच्या राज्य नाट्य स्पर्धा सुरू होत्या आणि त्यावेळेला मला त्यांनी त्या नाटकात घेतलं आणि त्यावेळेला मला महाराष्ट्र सरकारचं मेडल मिळालं होतं. आणि मग तो असाच प्रवास सुरू झाला. मग मांजरेकरांकडे कधी पिक्चर झाले, मग बरेच नाटक आणि असं तो प्रवास निघाला. सर आता मी तुम्हाला असं विचारेन की तुम्ही मालिकांमध्ये हिंदी मालिकांमध्ये स्टार भारत आणि सोनीवर काम केलेलं आहे, त्यातली काही मालिकांची मी नावं वाचून दाखवते. क्या हाल मिस्टर पांचाल, मेरे साई आणि मराठीतल्या पोस्ट ऑफिस उघडे आहे, बालपण देगा देवा वगैरे आणि अशा बऱ्याच मालिका आहेत. तर तुम्हाला कुठलं कम्फर्टेबल माध्यम वाटतं, चित्रपट वाटतो की मालिका वाटतात की नाटक वाटतं? तुम्ही कुठल्या तिन्ही माध्यमांमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असता की तुमचा एक कुठल्या एका माध्यमाशी तुम्ही जास्ती जोडलेले? कलाकार म्हटल्यावर माध्यम हा त्याला कुठेच प्रॉब्लेम येत नाही माध्यमांचा. पण आवडतं तरी असतं. आवड हे नाटक ऑब्व्हियसली, पण त्यातल्या त्यात चित्रपट. चित्रपटामध्ये कसं म्हणजे जो टेक असतो तो त्या पद्धतीनेच झाला पाहिजे आणि त्या म्हणजे एक डिरेक्टरचं एक म्हणणं असतं की हे कॅरेक्टर तसंच बोललं पाहिजे, हे कॅरेक्टर अशा पद्धतीनेच वागलं पाहिजे, त्याच्यात 19-20 पण त्याला चालत नाही. सो चित्रपटामध्ये कसं आहे की काटेकोरपणा हा फार असतो. सिरियल मध्ये ना काय होतं, सॉरी म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की एकतर वेळ कमी असतो आणि कंटेंटला महत्व असतं. तुम्ही कंटेंट आणि तुम्ही कॅरेक्टर आणि तुम्ही त्या कॅरेक्टरची वाक्य लोकांपर्यंत पोहोचवताय ना, मग ठीक आहे, मग बस आहे. सो आणि नाटकात कसं आहे की तालमी होऊन तालमी 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 आणि ते कॅरेक्टर मिळणं आणि महत्वाचं म्हणजे नुसतं कॅरेक्टर आपलं मिळणं हेच गरजेचं नसतं,
तर आपलं टीमवर्क, आपली जी कोणी जे काही कलाकार आहेत ह्यांच्याबरोबर आपण जेल होणं आणि तो जो मसाला आहे तो लोकांनी एन्जॉय करेपर्यंत ते सगळं व्यवस्थित ती गोळी बनणं, जी गोळी असते जी ती संहिता म्हणा किंवा तो कलाकाराचा तो ते कॅरेक्टर म्हणा आणि प्रेक्षकांकडनं सुद्धा आपण लगेच इन्स्टंट रिएक्शन मिळते. हा ते तर आहेच, त्याच्यासाठीच कलाकार असतो. कलाकाराला ती अपेक्षाच असते की प्रेक्षकांचं इन्स्टंट, आपल्याला थिएटरमध्ये आपण काम करतो तर आपल्याला रिएक्शन मिळालीच पाहिजे, टाळ्या मिळाल्याच पाहिजेत, लाफ्टर मिळालीच पाहिजेत. पण म्हणजे तुम्ही जर म्हणाल ना कठीण काय आहे, कठीण किंवा कशात कम्फर्टेबल आहे, तर मी नाटकात कम्फर्टेबल आहे ऑलवेज. नक्कीच. आणि खरं तर कलर्स मराठीवर जी सिरियल होती तुमची सुंदर करा सुंदर मनामध्ये भरली, आम्ही आमच्या घरामध्ये बघायचो आणि त्यात म्हणजे सज्जन रावण तुमच्यासाठी आम्ही घरातले अगदी थांबलेलो असायचो. जेव्हा तुमचा ट्रॅक सुरू झाला तेव्हापासून खरं तर आम्ही ही सिरियल पाहायला लागलो. म्हणजे असं माझं जसं व्यक्तिगत मत नसेल पण अनेक तुमचे चाहते सज्जन रावणमुळे तुम्ही घडलात असं जनरली म्हणू शकतो आपण. तर सज्जन रावणची भूमिका एक ते टिपिकल ती तुमची हसण्याची जी खूप काय करते तू ते कॅरेक्टर होत ते खरंच ते थोडे एक दोन तीन डायलॉगही तुम्ही म्हणावेत अशी मी तुम्हाला विनंती करेन. आणि म्हणजे ते सज्जन रावांसाठी आम्ही थांबायचो आणि सज्जन राव आल्यावर जे काही वातावरण व्हायचं खरं तर आम्हाला राग यायचा तुम्ही हिरोईनवर अरे हे असे कसं हक्क दाखवतात वगैरे, असे कसे त्यांच्या घरात येऊन राहिले वगैरे असं ते मस्तच ते कॅरेक्टर डेव्हलपही छान झालं होतं. तर त्याविषयी सज्जन रावांविषयी सांगा. ह्याच्या अगोदर पण मला काही सांगावं असं वाटतं कारण महानगरपालिकेमध्ये असताना आम्हाला कोविड होता. अच्छा. कोविड चालू झालेला आणि ही कोविड मध्ये सुरू झालेली ही सिरियल आहे. तर गंमत अशी आहे ह्या सिरियलच्या आधीची की मी कोविडला ऍडमिनिस्ट्रेशनला होतो. मी आरोग्य खात्यात असल्यामुळे ऍडमिनिस्ट्रेशनला होतो. मी खूप काम केलं, आम्ही खूप काम केलं म्हणजे रात्रपाळी म्हणजे कधी महानगरपालिकेमध्ये अशी वेळ आली नव्हती. पण आम्ही रात्रंदिवस आम्ही काम करत होतो आणि आम्ही जे काही तीन चार जण होतो ते आम्ही दे मार काम केलं होतं. सो थोडस एक कालांतराने आम्हाला जरा साहेबांनी रिलॅक्स केलं, काही स्टाफ मागवलं आणि त्याच्यामुळे आम्ही जरा रिलॅक्स झालो आणि दरम्यान ही सिरियल आली. तर आणि शूटिंग नाशिकला, त्या म्हटलं मी नाही येणार म्हणून कारण नाशिक त्यावेळेला खूपच तापलेलं होतं कोविडने. म्हटलं नाही येणार. अरे म्हणे नाही सगळ्या गोष्टींची आपण पूर्तता करतोय सो काहीच घाबरू नको, सगळं जेवण आणि हा सगळं सेफ आहे. तरी पण मी टाळत होतो. मग म्हटलं ठीक आहे चला काय कॅरेक्टर काय, तर असं अशा 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 पद्धतीचं कॅरेक्टर आहे. म्हणत मला कॅरेक्टर एक जरा आवडलं की हे कॅरेक्टर करण्यासारखं आहे, काहीतरी गंमत आहे. पण मी मला मुळात नाशिकला जायचं नव्हतं एवढा प्रवास वगैरे. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे पाचच दिवसाच आहे, तर जरा कुठेतरी क्लिक झालं पाच दिवसाच आहे. तरी पण होत नव्हतं, मनात एक धास्ती होती कारण मुलाला महत्वाचं म्हणजे मुलांचं मुलं म्हणजे आई माझी वयस्कर होती म्हणजे ती तेव्हा 87 इयर्स ओल्ड होती आणि व्यवस्थित धष्टपुष्ट आणि व्यवस्थित. तर म्हटलं मी नाशिकला जाऊन माझ्याकडून काहीतरी व्हायचं आणि आईला माझ्या त्रास होणं कशाला उगतच ना, म्हणून मी टाळत होतो. मग शेवटी मी विचारलं की डिरेक्ट कोण करतोय, तर गिरीश मोहिते. गिरीश मोहिते एक माझ्यासाठी एक एवढं मोठं नाव आहे ना की माझ्यासाठी एक श्रद्धास्थान आहे. म्हटलं मी येतो म्हणून आणि गेलो मी. आणि ते कॅरेक्टर जेव्हा मला त्यांनी डिस्क्राईब केलं, ऑडिशन तर दिलंच होतं, ऑडिशनच्या वेळेला मला त्यांनी डिस्क्राईब केलंच होतं. पण त्यावेळेला मग मी ते कॅरेक्टर मग जे काही चालू झालं आणि लोकांना ते आवडलंच, तर ते आणि थोडासा तो त्या कॅरेक्टरचा लहेजा पण मी बोलण्यामध्ये वगैरे मी डेव्हलप केला. गिरीश सरांनी मला काही गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीने ते डेव्हलप झालं व्यवस्थित. मुळात एक पिचलेल्या पुरुषाची एक ती कहाणी होती ज्याचं लग्नच होत नाहीये, त्याचे वडील हुंडा मागतायत 50 लाख आणि त्याचं लग्न ह्या 50 लाखांमुळे होतच नाहीये. त्याच्यामुळे तो पण डेस्परेट झाला होता आणि त्याला लग्नच करायचंय म्हणून तो लतिकाच्या शेवटी ही आता फायनल आणि लतिका त्याला आवडली
आणि लतिकाशीच लग्न करणार म्हणून तो सगळा खेळ, पण तो अतिशय गोंडस होता, गोड गोजीरा होता असा तो त्यांचा दावा आहे आणि आम्हाला तो फारच भावला. आता मी पुढच्या सज्जन रावानंतर तुम्ही स्टँडअप कॉमेडी या विषयाकडे वळते की एक फू बाई फू मध्ये तुम्ही एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून सगळ्यांच्या समोर आलात, तर एक स्टँडअप कॉमेडियनचा प्रवास तुमचा, म्हणजे उपजतच तुम्ही अभिनय क्षेत्रात आहात तरी पण एक स्टँडअप कॉमेडीसाठी वेगळा अभ्यास किंवा वेगळा विचार असा तुम्ही केला आहे. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, फू बाई फू हा एक नवीनच माध्यम होता आम्हाला. म्हणजे मी आणि ते काही एपिसोड मी बघितले नव्हते तसं म्हटलं तर, पण राकेश सारंग सरांचा फोन आल्यानंतर मी म्हटलं बघूया, चला हे माध्यम नवीन आहे करून बघूया आपण. हात साफ तर होईल माहिती तर नाहीये, पण म्हणतात ना एक, म्हणजे गाडी चालवतो तर एक जुनी गाडी आपण हात साफ करूया, तशा पद्धतीने कलाकाराला जनरली आवडतं सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या संहिता हाताळणं किंवा एक प्रयोगशील असतो आपण, कलाकार हा नेहमी क्रिएटिव्ह असतो, प्रयोगशील असतो. सो तशा पद्धतीने ते मी म्हटलं करूया आणि ते जमायला लागलं होतं थोडं. मग कॉमेडी एक्सप्रेस पण मला भालेकरांनी विचारलं, मग तिथेही मी केलं. असा तो प्रवास, म्हणजे कलाकार म्हटलं की त्याला त्या सगळे कानाकोपऱ्यातल्या गोष्टी आल्याच पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे, आणि प्रत्येक कलाकाराचं हे म्हणणं असावं की कुठलेही असं एक, म्हणजे एकाच पॅटर्न मध्ये कलाकाराने कला त्याची करू नये. कलाकार म्हटलं की त्याला म्हणजे अष्टपैलू असावं असं माझं म्हणणं, एका साच्यामध्ये असं प्रयत्न, हा मी प्रयत्न करत होतो, जमलं थोडंफार. आणि विनोदी अभिनेते म्हणून तुम्ही आता सगळ्यांच्या ओळखीचे आहात, परिचयाचे आहात, तर विनोदी अभिनयाकडे एक वेगळं आपण बघतो की कारण समोरच्याला एक भाऊक होणं आणि तो अभिनय करणं एक वेळ सोपं असेल, पण कुठलाही अभिनय अर्थात कठीण किंवा सोपा नाही, पण तरी सुद्धा विनोद निर्मिती करणं हे एक फार मोठं आव्हान आहे, समोरच्याला हसवणं हे एक फार मोठं काम आहे, आव्हान आहे, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? तुम्हाला खरंच हे तर म्हणजे आता सगळेच, म्हणजे जे दिग्गज आहेत ज्यांच्या ज्यांना बघून बघून आम्ही आलोय, तर म्हणजे त्यांनी सुद्धा सांगितलेलं विनोद करताना म्हणजे तो सहज झाला पाहिजे, त्याला उगाच अंग विक्षेप किंवा काहीतरी यमक लावून टला फ टला ट असं करून तो न आणता जेवढा सहजतेने तो होईल ह्याकडे आपण लक्ष देतो. सो माझ्या मते तुम्ही जर मला म्हणाल की विनोदी अभिनेता म्हणून कसे तुम्ही आलात, तर असं काही हे नाही, ठरवून वगैरे काही आलेलो नाहीये. मुळातच माझ्याबद्दल लोक बोलतात की अरे संदेश ना हॅपी गो लकी. सो मी हॅपी गो लकी माणूस असल्यामुळे, आणि मुळात आमचा जो गुरु आहे विजय निकम, म्हणजे या क्षेत्रातला जो एक थी बेगम मध्ये त्याने काम केलेलं आहे आणि सगळ्यांना आवडलेलं, त्याने बरीच कामं केलेली आहेत, पण विजय निकम आणि आमचा एकता संघ हा एक आमचा ग्रुप होता. सो त्याच्यातनंच आमच्या नाट्य स्पर्धा वगैरे. तर विजय निकमकडे ना मुळात हा एक लेखक म्हणून प्रचंड प्रगल्भ हुशार आणि त्याच्याकडे ह्युमर सॉलिड आहे, आणि आमच्या इथे माधवी जुवेकर, भालचंद्र कदम, म्हणजे आपण भाऊ म्हणून ओळखतो, हे आमचा हा ग्रुप होता, म्हणजे बरेच जण आहेत त्याच्यामध्ये. सो मंगेश साळवी जो रात्रीस खेळ चालेल मध्ये माधवचा रोल करायचा. सो ही एक सगळी म्हणजे कार्टून सगळी मंडळी एकता संघामध्ये होती, आणि मी तसं नव्यानंच आलो होतो, पण त्यांचे विजय निकमचे एक ह्युमरचे संस्कार पण माझ्यावर झालेले आहेत. भाऊ कदमशी चर्चा करताना आमची मजा मस्करी वगैरे 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 चालायची, आणि मग इतर ठिकाणी पण मी तसाच वागायचो, त्याच्यामुळे एक असं म्हटलं गेलं की अरे संदेश विनोदी पण काम करू शकतो. सो मला ट्राय करत गेले आणि मी त्या पद्धतीने त्यांना त्यांचा त्या गोष्टीचा रिझल्ट ही देत गेलो. स्पर्धा पण मी स्पर्धांमध्ये पण जेव्हा मी करायचो तेव्हा पण एकांकिका किंवा तर ते ह्युमर असणाऱ्या म्हणजे विनोदी
एकांकिका म्हणा किंवा ह्याच्यात मला लोकांनी बघितलेलं आहे, तर त्याच्यामुळे मला लोकांनी विनोदी अभिनेता म्हणून विनोदी कॅरेक्टर पण हे केलेलं नाही, स्वीकारलंय की नाही लोकांनी हे मला माहित नाहीये. मी प्रयत्न करतोय की लोकांनी मला कुठल्या तरी एका याच्यामध्ये तरी स्वीकारलं पाहिजे, मी प्रयत्न करतोय. अजून लोकांपुढे तेवढ्या याच्याने मी आलेलो नाहीये डेफिनेटली, पण मी येण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढची काही प्रोजेक्ट जी आहेत ती येतीलच, लोकांना आवडेलच नक्कीच. सो आहे म्हणजे विनोदी अभिनेता म्हणून मानतात लोक नक्कीच. पण एक दडपण येतं का की तुमच्यावर की लक्ष्मीकांत बेर्डे सर असू दे किंवा अशोक सर अशोक मामा असू दे किंवा सचिन पिळगावकर यांनी एक विनोद निर्मितीचं एक दालनच एक करून ठेवलं, एक दशक त्यांनी गाजलं, कितीक दशक आणि अजून आमची पिढी पण ते वारंवार अशी बनवा बनवी आपण 56 वेळा बघितलं तरी ते आपला परत तो आपण सिनेमा बघतो. तर असं अशा उंचीवर जेव्हा आपण विनोद नेऊन ठेवलेला आहे ह्या सगळ्या मोठ्या कलाकारांनी, एक दादा कोंडके सरांचा त्यांचा सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा विनोद आहे, तर असं समोर एवढी आव्हानं असताना तुम्हाला त्याची जबाबदारी वाटली अशी जाणीव होते का? जाणीव म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगतो. आता मी एक चॅनलचा इव्हेंट केला आणि अशोक मामांचा आपल्या अशोक सराफांचा वाढदिवसाचा म्हणजे वाढदिवस पण होता एक दोन दिवसांनी किंवा त्याच्यानंतर असा काहीतरी तो वाढदिवस होता किंवा झाला होता. सो अशोक मामांची कॅरेक्टर्स करायची त्याच्यात मी आशिष पवार शशिकांत केरकर पॅडी मी असे आम्ही होतो त्याच्यामध्ये म्हणजे किशोर चौगुले आणि आम्ही सगळेजण पाचही आम्ही वेगवेगळी कॅरेक्टर्स करणार होतो अशोक सराफांची. आणि तुम्हाला खरं सांगू की म्हणजे दडपण हे काय असते, एक तर अशोक मामा समोर बसले आणि मी त्यांचं ते एक तो हे कॅरेक्टर त्यांचं केलं होतं जे शिकारी असतात इनामदार इनामदार आमचं कॅरेक्टर मी केलं होतं. पॅडी ते मास्तरे पॅडीने ते त्यांचं ते म्हणजे वेगवेगळी पण आमची सगळ्यांची वाट लागली होती ते कॅरेक्टर करताना की दडपण म्हणजे विनोदी म्हणजे त्यांच्यातला तो जो मला हे सांगायचंय आत्ता की त्यांची जी सहजता होती काम करण्याची म्हणजे आम्ही पण त्यांनाच मानतो फॉलो करतो. लक्ष्मीकांत बेर्डे किंवा सचिन पिळगावकर जी आहेत अशोक सराफ आहेत मामा आहेत ह्यांना आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करतो, पण ते एवढ्या पुढे गेलेले आहेत ना माणसं की आपण त्यांच्या जवळ आसपासही जाऊ शकत नाही अशी गोष्ट आहे. सो प्रयत्न केला होता, कितपत तो फुलफिल झाला माहित नाही. प्रेक्षकांनी ठीक आहे म्हणून सांगितलं म्हणजे जे जाणकार आहेत मोठे मोठे अशोक मामांनी तर फारच कौतुक केलं आमचं, पण शेवटी कसं असतं की पोरं करतायत त्यात चला शाबासकी देऊया असं काहीतरी त्यावेळेला असू शकेल, पण दडपण हे प्रचंड होतं. आणि ऑलवेज विनोदी काम करताना एकदा लाफ्टर्स लोकांचे मिळायला लागले ना की मग आपल्याला कळतं की आपण एका चांगल्या व्यवस्थित लाईनवर आहोत, आणि जर लाफ्टर मिळाले नाही तर घाम घाम फुटतो म्हणजे कपडे भिजतात सगळे अशी अवस्था होती. म्हणजे तूही नाटकातली आहेस त्याच्यामुळे तुला माहितीच आहे. सो अशी अवस्था होती म्हणजे बाकी असं एखादं साधं सुधं कॅरेक्टर करताना काही वाटत नाही, पण विनोदी भूमिका करताना जर त्याचा करेक्ट रिस्पॉन्स मिळाला नाही ते टायमिंग जर साधलं गेलं नाही तर वाटलं. आता मी पुढच्या प्रश्नाकडे असं बघेन की आता ओटीटी प्लॅटफॉर्मचं नवीन रान म्हणून आपण आलेलं आहे, म्हणजे आता मालिका झाल्या नाटक झाल्या चित्रपटांबद्दल आपण बोललो, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही काही तुमचे फ्युचर प्रोजेक्ट आहेत का तो एक विषय झाला, किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे काम करणं आणि ओटीटी हे एकंदरीतच माध्यमाबद्दल तुमचं काय मत आहे त्याविषयी सांगा. नाही ओटीटी प्लॅटफॉर्म बद्दल म्हणजे स्वागतच आहे, कारण कसं आहे प्रेक्षकांनाही एक कारण आत्ताचा जो माणूस आहे एवढ्या धकाधकीच्या व्यापातनं चाललेला आहे, म्हणजे त्याच्या हातात एकतर मोबाईल असल्यामुळे तो स्वतःची करमणूक करतोय, त्याला जे हवं नको ते तो बघतोय, आणि एवढं सोपं झालंय ना की आता थिएटरला जाऊन पिक्चर बघण्यापेक्षा तो घरातच बघतोय. पण
ह्याच्यामुळे काही नुकसान काही होत नाही असं माझं म्हणणं आहे. कारण लोकांना आता तुम्ही पठाण बघाल तर लोक जातायत ना थिएटर, पठाण बघायला थिएटर्स मध्ये जातायत लोक. जी चांगलं जे प्रॉडक्ट असेल, प्रोजेक्ट असेल, पिक्चर असेल, काहीही असेल, तर लोक थिएटरला आवर्जून जातात, गर्दी करतात. पण ते खणखणीत असेल तेव्हाच, नाहीतर एखादं म्हणजे. आणि प्रोड्युसर्स पण एवढे हुशार आहेत ना की त्यांना माहितीये की हा इथे प्रेक्षक येणार नाहीये, सो आपण तो खर्च कमी करूया आणि ओटीटीवर टाकूया. आणि प्रेक्षक सुद्धा सुजाण आहे की त्याला जर बघायचं असेल, म्हणजे नीना गुप्ताचा पण एक ऑडियन्स आहे, रघुवीर यादवचा पण एक ऑडियन्स आहे, स्वप्नील जोशीचा पण एक ऑडियन्स आहे जो थिएटरला पण जातो आणि ओटीटी प्लॅटफॉर्म ओटीटीवर पण बघतो. सो असं काहीही नाहीये की ओटीटीमुळे कोणाचं काय प्रॉब्लेम झालं किंवा नुकसान झालंय. ओटीटी प्लॅटफॉर्म एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे आणि थिएटर हे एक आहेच. आणि आता तुम्ही मला म्हणाल तर मी दोन वेब सिरीज मी आता म्हणजे झाल्यात, कधी येतील बघूया. हंसल मेहताच्या मेहता आहेत, त्यांची एक स्कूप नावाची एक वेब सिरीज आहे, ती रेडी झाली आहे. आणि एक मोठ्या एका स्कॅमवरच एक प्रोजेक्ट त्यांचं सुरू आहे, तेही त्याच्यानंतर काही दिवसांनी येईल. पण आता स्कूप हा रेडी झालेला आहे, तर त्याच्यात मी केलेला आहे. आणि अजून एक अमेझॉन प्राईमवर ही स्कूप नेटफ्लिक्सवर येते आणि अमेझॉन प्राईमवर एक अजून एक येते, त्याचं नाव जरा वेगळ्या पद्धतीने येत आहे, त्याच्यामुळे मी ते नाव आता सांगू शकत नाही. पण असे दोन प्रोजेक्ट आहेत जे ओटीटीवर मध्ये येत आहेत. पण ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे चित्रपट आणि नाटकावर काही फरक पडला नाही असं तुमचं मत आहे का? हो अच्छा, तसा मला तरी नाही वाटत आहे. म्हणजे आधीच आपण ओरडतो मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक वळत नाहीत, मराठी थिएटरकडे प्रेक्षक वळत नाहीत, तर त्यात आता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या. पण मी तुम्हाला आता सांगतो ना, मी आता वेळ हा जोरदार चालू आहे, म्हणजे पठाणच्या गर्दीमध्ये सुद्धा वेळ चालू आहे, वाळवी सुद्धा चालू आहे. वाळवी हा अप्रतिम चित्रपट आहे आणि प्रत्येकाने तो बघावा, म्हणजे एवढा तो दर्जेदार पिक्चर आहे ना तो, की बापरे बापरे बापरे, म्हणजे मी काय कौतुक, म्हणजे प्रचंड जबरदस्त. बघितलं नसशील तू खास बघायला जा, म्हणजे मधुगंधाचा, हा मधुगंधाचा तो चित्रपट आहे. आणि परेश मोकाशी दिग्दर्शक आहे, सो परेश मोकाशी आणि मधुगंध कुलकर्णी यांनी जे कॉम्बिनेशन आहे जबरदस्त आहे. परेश मोकाशी हा माझा आवडता दिग्दर्शक आहे आणि मधुगंध तर माझी आवडती लेखिका आहे, म्हणजे तिनेच सज्जनचं कॅरेक्टर मोठं केलेलं आहे. म्हणजे हा एक मोठं केलंय म्हणून ती आवडीची लेखिका असं नाहीये, आम्ही काम सुद्धा एकत्र केलेलं आहे एका नाटकामध्ये. पण ती एक दर्जेदार म्हणजे वरचा क्लास लेखिका आहे. तिच्याबद्दल आपण बोलू तेवढं कमी आहे, एखाद वेळेस ती ऐकेल तर ती म्हणाल काय उगाच माझं कौतुक करतो. पण उगाच नाही, खरंच आहे ते आहे. आणि म्हणजे वेळ हा चित्रपट हा वेगळ्या म्हणजे धरतीचा आहे आणि वाळवी हा एक सस्पेन्स थ्रिलर आहे, म्हणजे आपणच आहोत की काय त्याच्यामध्ये असं वाटायला लागतं. एवढं सुपर आहे तो, खरंच बघावा. आणि आता आपण ओटीटीचं बोललो, तसंच आता चित्रपट महोत्सव बरेच घडत आहेत. म्हणजे आता पुणा फेस्टिवल आज कालपासून सुरू झालं, नंतर आपल्यामध्ये मुंबई फेस्टिवल असतं, आपल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये यशवंतराव चव्हाण फिल्म फेस्टिवल असतं, तसंच नाशिक म्हणा, कोल्हापूर म्हणा, असं सगळे फिल्म फेस्टिवलचं सध्या वारं आहे आणि एक हवा आहे त्या फिल्म फेस्टिवलची. तर फिल्म फेस्टिवल्सकडे दर्जेदार चित्रपट दाखवले जातात आणि जगभरातले चित्रपट तिथे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात. तर चित्रपट महोत्सवांमध्ये तुम्ही स्वतः अटेंड होता किंवा तुमचं कसं कॉन्ट्रीब्युशन असतं? हा कधी कधी गोवा चित्रपट महोत्सव असतो, म्हणजे अशा ठिकाणी काही ठिकाणी आम्ही जातोच. मग काही ठिकाणचे जे ऑर्गनायझर्स असतात ते आमंत्रण देतातच, आणि जसा वेळ मिळेल तसा मी जाऊन येतोच. मुंबईचे फेस्टिवल्स असतील तर मी अटेंड करतोच करतो. आणि आत्ता मी गोव्यात जाऊन आलो फेस्टिवलला. सो एक दर्जेदार चित्रपट जे प्रेक्षकांपर्यंत कधी पोचले नाहीयेत असे चित्रपट ही तिथे बघायला मिळतात. त्याच्यामुळे फेस्टिवल्स असणं ही एक काय म्हणतात त्याला, एक शाळाच आहे ते. शाळा म्हणण्यापेक्षा एक प्रेक्षकांसाठी तो एक महोत्सव असतो जबरदस्त असं मी म्हणेन.
हो आणि आता गावागावांमध्ये सुद्धा ते महोत्सव होतात ना, म्हणजे आता हास्य जत्रेची टीम जाते किंवा मुंबईची सुद्धा टीम जाते, तर असं गावागावांमध्ये जाऊन तुम्ही जे महोत्सव केलेले आहेत तर त्यातील काही अनुभव तुम्हाला आता शेअर करण्यासारखा आहे का? नाही, गावागावात मी म्हणजे गेला आहात का किंवा म्हणजे काय माहितीये काय तो क्राऊड कसा असतो? क्राऊड म्हणजे खरंच एक ते अगदी साधे असतात ते लोक, अगदी म्हणजे अगदी निर्मळ मनाने असे असतात. कधी कधी म्हणजे त्यांच्यापर्यंत आम्ही सुद्धा पोहोचलेलो नसतो पण त्यांना कळलेलं असतं की कलाकार कोणीतरी येणार आहेत म्हणून. सो एकदा अशीच बस आमची चालली होती आणि सगळी ते ना आजूबाजून प्रचंड गर्दी झालेली की कलाकार आलेत म्हणून, आणि सगळे खिडक्यांमधून उड्या मारत आहेत आणि आम्ही असे बसलेलो होतो खिडक्यांमध्ये म्हणजे बाहेर कोण आहेत, कोण आहेत बघायला, कोण आहेत असं, कोण आहेत बघायला. तर त्याच्यातला एक जण मोठ्याने बोलला म्हणजे आम्हाला ऐकायला आलं, अरे कोणी नाही आहेत, सगळे नवीन येडच्याप कोणतरी बसले. अरे बापरे, आणि आवाजात जे हसायला आलं की म्हणजे ही त्यावेळेची गोष्ट आहे आणि तेव्हा वाटायला लागलं नाही रे आता आपल्याला काहीतरी खरंच करून दाखवायला पाहिजे, आता जोरदार या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पण हेही मला सांगावं असं वाटेल की आता गेलो होतो तर ड्रास्टिक चेंज होता, लोक येऊन भेटत होते, कौतुक छान वाटत होत. सो असे असेही म्हणजे प्रेक्षक असतात आणि प्रेक्षकांनी असावं आणि ती माणसं साधी मुळी असतात, त्यांना त्याचा काय हे नसतो की कोणाला काय वाटेल असं, ते त्यांच्या भावनेपोटी ते बोलतात, रिॲक्ट होतात आणि प्रेक्षकाचं कुठलंही म्हणणं हे जेन्युइन असतं, कलाकारांनी ते कधीच वाईट मानून घेऊ नये, त्याच्या उलट त्या त्रुटी आपल्यातल्या आपल्याला कळल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. आणि आता नवीन पिढी जी आहे, जी आपल्या कॉलेजची पिढी सुद्धा म्हणजे कॉलेजचे स्टुडंट सुद्धा हा प्रोग्राम ऐकतायत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की एक स्टँड अप कॉमेडियन म्हणून आणि एक उत्तम अभिनेता होण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे त्याविषयी सांगाल? कारण आता जागोजागी जसं मार्केटिंगचं होतंय की एवढे पैसे भरा, हे शिबिर करा आणि सेलिब्रिटी बना, किंवा त्यांना एक एक काय म्हणतो रियालिटी शो मध्ये एक थोडं संधी मिळाली, त्याचं पब्लिसिटी झाली, नावारूप नाव कमी वेळात त्यांना भरपूर यश मिळतं आणि ती एक डोक्यात हवा जाते, तर ह्या सगळे विषय घेऊन तुम्ही काय मार्गदर्शन कराल आमच्या मुलांना आणि भावी आपल्या अभिनय सृष्टीसाठी? कसं आहे ना की हल्ली मुलांना खूपच इन्स्टंट हवं असतं आणि ह्या क्षेत्राबद्दल बऱ्याच मुलांना मुलींना आकर्षण आहे. मुळात कसं होतं ना की मी आता हा जो कोविडचा जो पिरियड बघितला हा 2 वर्षांचा, ह्याच्या मधला अनुभव मी सांगतो मुलांना की मित्रांनो कसं आहे ना की ह्या क्षेत्रात यायचंय तर तुम्ही ही जी हिंदी मधली पण मुलं जी बघितली असतील तुम्ही, तर हे ना हे सगळेच जण मला हिंदी आणि मराठी याच्यात एकच तफावत मला जाणवते, ती मला मी तुमच्याकडे म्हणजे बोलू इच्छितो किंवा मांडू इच्छितो, शेअर करतोय की कसं आहे ना की हिंदी मधले हे ना गडगंज म्हणजे त्यांचं एक पैसेवाले असतात, त्यांच्या आई वाटांनी त्यांना सांगितलेलं असतं की तुला करायचं आहे अभिनय क्षेत्रात काम तर तू जा भिंत, त्यांना गाडी देतात, त्यांना 20-25 हजार महिन्याला भाडं दिलं जाईल एवढ्या म्हणजे महिन्याला त्यांना. खरी गोष्ट आहे ही, मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे की एवढा पाठिंबा असतो. पण मित्रांनो आपल्या मराठी क्षेत्रातल्या मुलांना मी सांगतो की एकतर मुळात आपली मुलं औरंगाबाद जालना इकडनं तिकडनं जबरदस्त हुशार मुलं असतात, पण कसं असतं की शिक्षण अर्धवट ठेवून ती मुलं इथे येतात आपली स्ट्रगल करायला. पण तुमच्याकडे जर तुम्ही या स्ट्रगल केलंच पाहिजे, स्ट्रगल हे आयुष्यभर चालूच असतं. पण मला असं सांगायचं की एक तर शिक्षण पूर्ण करा, हातात काहीतरी एखादा व्यवसाय किंवा एखादी नोकरी असली पाहिजे आणि ह्या क्षेत्राला तुम्ही अगोदर तुमची आवड म्हणून तुम्ही या क्षेत्रात या, तुम्हाला ह्या क्षेत्रातनं पैसाच कमवायचा आहे अशा मेंटॅलिटीने तुम्ही येऊ नका, अगोदर ह्या आवडीला तुम्ही एक